スクールやったから。कोरोनाच्या या स्थितीमुळे मी गावी आलो, तर मला गावी आल्यावर होम क्वारंटाईन केल्याबद्दल मी एक मला झोपडी घालून देण्यात आली आणि त्या गरम वातावरणाविषयी मी एक दिवशी झाडावर गेलो, मला व्यक्ती सुचली की मी असं झाडावर झोपाळा केला आणि तिथेच मी दिवसभर वेळ काढून रात्री झोपडीत झोपला जात होतो. मी नितीन सीताराम हनुमाने, सरपंच ग्रामपंचायत घाणन. आम्हाला आपला हा मुलगा आता परशुराम शिवाजी कुमटे हा युवक इथं आल्याची आम्हाला माहिती मिळताच आम्ही इथं प्रथमदर्शनी पाहण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे. तसेच यंदा क्वारंटाईनची दुसरी व्यवस्था नसल्या कारणानं त्यांनी स्वतःहून एक आपल्या घराच्या शेजारी एक झोपडी बनवलेली आहे आणि झोपडीत म्हणजे उकळत असल्याने त्यांनी स्वतः एक झाडावरती एक झोपाळा बनवलेला आहे. नमस्कार, मी नंदिनी तानाजी जुगदर पोलीस पाटील घाणंद. इथं घाणंद येथे परशुराम कुमटे हा म्हैसूर उटी होऊन आल्याला समजतात. मी आणि आमच्या गावचे सरपंच इथे येऊन त्यांना होम क्वारंटाईन करायची व्यवस्था करणार होतो, पण त्यांच्या परिस्थितीनुसार एकच खोली त्यांची राहती असल्यामुळे त्यांनी त्यांना दुसरीकडे लहान झोपडी बांधून दिली. परंतु गरमीचे दिवस असल्यामुळे ते स्वतःच झाडावर झोपाळा बांधून राहतात.